एक्शन घेवपाचे कारण म्हणजे आमचे आपाचे कन्वेनर पक्षाचे कन्वेनर दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद बाब केजरीवाल हंगासर आयिल्ले आणि ताणें भंडारी समाजाच्या ऑफिसान वचून भंडारी समाजाक मेंबर्सांक मेळ्ळे अध्यक्षाक मेळ्ळे ताज्या उपरांत काल एक दोन दिसां भितर जायत्या आमच्या भंडारी समाजाच्या लिडरांनी कांय वक्तव्य केले कांय स्टेटमेंट केले तातूंत एज आम आदमी पक्षान आमी जे भंडारी लिबाव आसा आमकांय दिसलें की ह्या विशयाचेर उलोवचें म्हणून सो म्हज्या बरोबर आसा एडवोकेट अमित बाब पालयेकर आनी म्हज्या तावे सायडीक आसा नोनू नायक जे ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे स्पोक्स पर्सन आसा जेन्ना आमी त्या मिटींगेक आशिल्ले म्हणून प्रेस कॉन्फरन्साक आमी वचपाचे कारण आमी त्या मिटींगेक आशिल्ले जेन्ना अरविंद बाब केजरीवाल मेळपाक गेल्ले तांणी कसलेच तरेचे राजकारणा बद्दल थंय कांयच उलयलें ना आनी फक्त भंडारी समाज जो गोंयांत 30-40% भंडारी समाज आसा तांचे प्रश्न जाणून घेवपाक लागून ते गेले आनी सगळ्या लिडरां कडेन उरलेले सगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या पक्षांचे भंडारी समाजाचे जे आमचे मेंबर आसा पळय ते सगळे थंय आशिल्ले डिटेल सगळे अमित बाब पालयेकर उलयतलो फक्त हांव इतलेंच सांगूंक सोदतां की आमचे सुद्दां इतलेंच मत आसा आयज मेरेन 30-40% भंडारी समाज आसून सुद्दां आमच्या समाजाक वेवस्थीत मॅनेज केला कारण आयज पर्यंत जर आमचो रवी नायक जर सोडलो एक मेव मुख्यमंत्री जाल्यार 30-40% आशिल्ले ह्या समाजाचो आयज पर्यंत मुख्यमंत्री जालो ना कारण मॅनेज जाले आमी आणि आयज आमी ह्यान फुडें आमी मॅनेज जावपाक येवचे ना फक्त आमचे कितें जालें आमी भंडारी समाजाचे विकुल्ल्या वेगवेगळे ग्रुप्स करून आमचे म्हणजे पोर्तुगीजांनी आमकां जशें आमी डिवायड एंड रूल केले पळय तो फॉर्मेट हांगा चालू आसा आयज पर्यंत आनी आमी कितें मूर्ख ना सगळे शिक्षीत आसा प्रोफेशनल आदोगाद आसा हांव एम ए पास आवट जाल्लो हांव कलाकार आसा तो आसा आनी भंडारी समाजाचे आमचे आमी जे लोक आसा पळय आमी शिकल्या आनी आमी ह्यान फुडें आमी डिवायड जावन दिवचे ना आनी त्या नदरेंतल्यान कांय गजाली आमकां क्लियर करपाक जाय म्हणून ही पत्रकार परिशद आसा सगळ्यांक येवकार दिता आनी फुडलीं सुत्रां हांव भोवमानादी अमित बाब पालयेकर हांचे कडेन सोंपयतां आज ज्या तरेन भारतीय जनता पार्टी भितरल्या अरविंद केजरीवालजींची जी मिटींग आशिल्ली भंडारी समाजाच्या ऑफिसांत वचून लोकांचे प्रश्न जाणून घेवपाची बहुजन समाजाचे प्रश्न जाणून घेवपाची ती मिटींग जाल्या उपरांत ज्या तरेन जो कलह निर्माण झालो पळय भारतीय जनता पार्टी भितर द फियर दॅट वॉज क्रिएटेड इन देअर मायंड अल्टिमेटली आज जर तुम्ही पळयात एक अजून पर्यंत तांच्या मनांत आसली भंडारी समाज हो सारको इन फायटींगच्या मुळे हाव वी कॅन मेक यूज ऑफ इट आज भारतीय जनता पार्टी तोच उपयोग करता समाजाचो उपयोग अशे तरेन करप की एक लिडराक दुसऱ्या लिडरा समोर दवरप तांकां एकामेकांचेर घाण उलोवप एकामेका बद्दल आनी टेक इट टू अ लेवल वेर द समाज इज डिवायडेड ऑल द टायम नाव इफ यू सी वॉट इज हॅपन काल जे पळयले आमी की दोन लिडर एकठांय येतात आनी तांकां सांगतात की सांग ती आमी जे समाजाचे लिडर म्हणटात तांचे बरोबर ना समाज खंयच्याच पार्टी बरोबर ना राजकारण समाजाचे राजकारण करप इज एब्सोल्युटली रॉंग आज जर आम आदमी पार्टी इज बींग सीन एज अ प्लॅटफॉर्म बाय भंडारी समाज बहुजन समाज ओबीसी अदर मायनॉरिटीज देन आय थिंक दॅट इज द फियर इन द मायंड ऑफ बीजेपी लिडरशीप आणि म्हणूनच एका लिडराक दुसऱ्या लिडराच्या विरुद्ध करप आणि तांकां सांगप एक स्टेटमेंट काड तांकां क्रिटिसायज कर ही जर हे राजकारण जर भारतीय जनता पार्टी करता जाल्यार समाज मूर्ख ना समजपाक की हे फक्त राजकीय स्वार्था खातीर चल्ला ज्या लोकांनी केन्ना रुद्रेश्वर देवळाची पायरी चढून आशिल्ली ते लोक जेन्ना वचून देवळांनी राजकारण करता त्या पार्टीक म्हाका दिसना कसलोच हक्क आसा की अरविंद केजरीवाल जी भंडारी समाजाच्या कार्यालयांत पोचून तांच्या लिडर्सांक मेळ्ळे ताचे क्रिटिसिजम करपाची म्हज्या कोतान आज आमी एकठांय आयल्या फक्त एकाच कारणा खातीर की जो भंडारी समाज आज पर्यंत जो डिवायड एंड रूल करून जांचे उपयोग जातालो तो उपयोग आमच्या समाजाचो आमच्या समाजाच्या लोकांचो सामान्य लोकांचो बहुजन समाजाचो उपयोग जाता
अंडर ते ब्रिटिशांनी जसं इंडियाचे राज केले तसे राणे म्हणले पोर्चुगीज ब्रिटिश आणि असंच राज केले. डिवाइड अँड रूल पॉलिसी वॉज वॉज द क्रायटेरिया हाऊ दे रूल्ड. And this is precisely what BJP is doing today. It's trying to divide and rule. आज प्रत्येक लीडराक एकामेकांचे क्रिटिसिझम करून तांका एकामेका विरुद्ध करप आणि सरकार चलप आणि घडप. म्हाका दिसता इट इज टायम दॅट बहुजन समाज ओबीसी बहुजन समाज भंडारी स्पेसिफिकली हॅव अंडरस्टूड दीस पॉलिटिक्स. आणि आज जेव्हा जेव्हा आम्ही गावागावांत भोवतो काल मावशी सारख्या गावांत जेन्ना दनपारच्या 12 ते 1 500 लोक एकठांय जावप आणि त्याच्या मागे पाळे वेळग्या अशा वेगवेगळ्या लोकांकडे आम्ही जेव्हा पर्सनली लोकांकडे गेले त्यांचे विषय जेव्हा आम्ही समजून घेतले जे जे बहुजन समाज असा त्यांचे जेव्हा आम्ही विषय समजून घेतले त्यांना कळून चुकले की आजपर्यंत फक्त त्यांचा उपयोग करत आल्यात आणि ते तेच आज चालला. अँड आय थिंक देअर इज समथिंग दॅट नीड्स टू बी स्टॉप ॲट दिस स्टेज. देवळांचे राजकारण नका, समाजाचे राजकारण नका. I think it is high time even BJP leadership realizes that they cannot do this politics all the time and you can't fool all the people all the time. आणि म्हणूनच आज ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतल्या हे सांगपाक की आमच्या लीडरांकूय सदबुद्धी येऊ जे आपलो उपयोग करून तांकां दिता समाजान दुफळी मागोवपाक ती समाजान माझली दुफळी जी आसा पळय ती बंद जावपाक जाय खातरी आणि समाज एकत्र हाडपाक irrespective of our party affiliation we should work together and that is what is the idea of coming together and taking this press conference. Please stop using caste for political reasons. Jar kharech tumka jar kakut eta kharech jar tumka jar dista ki samajachi udargat javak jay tale sagalya leaders ani ektay jaun ti karpak jay na ki division karun rule for the purpose of political gains. You should be dividing caste and I condemn this act of BJP leadership. The meeting that happened was absolutely non-political. It was to understand the problems of OBC. It was to understand the problems of Bhandari Samaj, which is one of the largest community in Goa. And what was discussed there was something to do with absolutely progress, productivity, and nothing to do with politics. So please do not politicize such meetings. आज आम्ही पाहिलंय, तुम्ही सोशल मीडियानी पाहिलं असतलं कि ज्या तरेन लोकांक ती मेसेज पावले की हा समाज इज बिंग यूज फॉर पॉलिटिक्स दॅट इज नॉट द ट्रूथ. समाज आज पिसो ना, समाजान शिकिल्ले लोक आसा, समाजान आमचे सारखे लोक आसा जे आपली तकली लायता. जर तुमकां दिसत की तुम्ही जी फॉल्स प्रोपोगांडा करून जर समाजात तुम्ही यू विल ट्राय टू डिवाइड इट, यू विल नॉट बी एबल टू डू इट. वी आर स्मार्ट इनफ अँड वी विल फॉलो अवर ब्रेन्स, अवर हार्ट अँड our young blood is smart enough to understand that no more political games. We will not be allowing our community to be used for political games. We are sorry, you will not succeed in this endeavor. Nunu, Rashtriya OBC Mahasanghache spokesperson ane jayte kaam kela ani tat aple sambandham. Namaskar, Nunu Nay. आम आदमी पार्टीच्या झंझावाताक सत्ताधारी पक्ष बिहारा काय कितें हय बाप अरविंद केजरीवाल जेन्ना गोंयांत आयले आनी एका आमच्या भंडारी समाजाच्या नेतृत्वाक मेळ्ळे आनी नेतृत्वाक मेळ्ळ्या नंतर तांच्यो ज्यो प्रिव्हेन्सीस आसा तांच्यांनी सोडोवपाचो प्रयत्न केलो, तांचे कडेन चर्चा केली. हे सत्ताधारी पक्षाच्या काळजाक लागला काय कितें हो म्हाजो पयलो प्रश्न आसा. जर लागूंक नासले जाल्यार सत्ताधारी पक्षाचे दोन ज्येष्ठ पुढारी पत्रकार परिषद घेवचे नासले आणि पत्रकार परिषद घेता असताना आमच्या समाज बांधवांचेर ते दोषारोप करता काय कितें हे कित्या खातीर हे नेतृत्व हेच्यान पयली खंय न्हिदलेले काय कितें अशें म्हाका म्हणून दिसता. कारण इतलो तेप जालो भंडारी समाजाच्या प्रत्येक मागणेचेर ह्या सरकारान विचार केला काय कितें म्हाका इतलेंच म्हणून दिसता. भंडारी समाज हो प्रखर आसा, भंडारी समाज नेतृत्व गुण संपन्न आसा, पूण भंडारी समाजाक प्रत्येक वेळी वापरलो गेलो. कित्याक वापरलो गेलो हे सगळ्या समाजाक खबर आसा, तुमकांय खबर आसा, पूण आज भंडारी समाज फाटी ना. आज भंडारी समाज गोंयचे नेतृत्व करपा खातीर फुडें सरता आनी हे सर्वसामान्य सत्ताधाऱ्यांच्या तकलेक मारला काय कितें
भंडारी समाज फुडें वयतलो म्हणून हे सत्ताधारी भियेले काय कितें, आनी भंडारी समाजाच्या नेतृत्वान जर अरविंद केजरीवाल सारख्या ह्या नेत्याक आपल्यो मागण्यो सुपूर्द केल्यो आनी ह्या मागण्याचेर विचार करपाचो प्रयत्न केलो तर सरकाराक दुखलां काय कितें हो म्हत्वाचो प्रश्न. म्हाका इतलें सांगूंक दिसता की राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संदर्भात हांवें थोडे गोंयांत काम केलें गेले 3 महिन्या पयलीं. गेल्या 2 फेब्रुवारी 2021 रोजी ओबीसी कमिशनर बाब विश्वास सतरकारान राजिनामा दिलो त्यो दीस ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत ओबीसी कमिशन बंद आसलें. हांव इतलेंच सांगूंक सोदतां की ओबीसी संदर्भान जेन्ना आमी विचार करताले, जेन्ना आवाज उठयताले, तेन्ना हे नेतृत्व न्हिदलेले काय कितें. म्हाका सांगून दुख्ख दिसता 2019-20 सालांच्यो 3400 स्कॉलरशिपी आजून पर्यंत प्रलंबीत उरल्या. जवळ जवळ प्री मॅट्रीक आनी मॅट्रिकेच्यो जवळ जवळ 10 ते 11 हजार स्कॉलरशीप फॉर्मां आजून पर्यंत प्रलंबीत आसा. ह्या विचारांचेर, ह्या गोष्टींचेर सरकाराचो विचार कित्याक जालो ना? राष्ट्रीय ओबीसी माध्यमांतल्यो सगळ्या समाजांक तेचेर संघर्श करपाचो प्रयत्न कित्याक करचो पडलो? आनी आज निवडणुको आयल्या नंतर भंडारी समाजान जर एका नेतृत्वाची जर भेट घेतली आनी ह्यो प्रलंबीत मागण्यो जर तेंच्या फुकट जर सादर जर केल्यो जर सरकाराच्या दोळ्यांनी गेलें काय कितें. म्हाका इतलेंच म्हणून दिसता की आमची झगडी लावं नाका. आमको जर ज्यो मागण्यो ज्यो आसा सगळ्यो सगळ्या समाजाच्यो, भंडारी समाज, ओबीसी समाज, 19 समाज येता, हांव सगळ्या समाजांक उलो मारता की आयज जे नेतृत्व गोंया खातीर ज्यो ज्यो वेगवेगळ्यो येवजण्यो घेवन येयल्या ह्यो येवजण्यो पूर्ण जातल्यो, ताबडतोब पूर्ण जातल्यो आनी येणाऱ्या काळांत हे प्रूव जातले अरविंद केजरीवाल बाबाच्या माध्यमांसून की आम आदमीच्या माध्यमांसून गोंयचे सगळे प्रलंबीत प्रश्न पूर्णत्वा कडे वतले. आनी हे जेन्ना आमी ओबीसी समाज जागो जाता, जागो जाला आनी अरविंद केजरीवाल बाबाच्या आम आदमी पार्टीन हे सगळे फुडें येले म्हणून सगळो गवगवो जातलो म्हणून सत्ताधारी पक्ष भियाला. परत एकदां सांगता की अमित बाब पालेकरान ज्या पद्दतीन सांगलां की खरोखरच आमच्या भितर झगडी लावं नाका. नेतृत्व जर कोण आसा तर ओबीसी समाजानूच आसा, भंडारी समाजानूच आसा. अमित बाब पालेकरान सांगलेल्या प्रमाणे रवी नायक सोडलो जाल्यार भंडारी समाजाचे नेतृत्व कापले गेले, अक्षरशः कापले गेले. हांव ओबीसी समाजांतल्यान येल्लो भुरगो पूण हे इतलेंच सांगूंक सोदतां की अशा पद्दतीच्यो ज्यो संकल्पना ज्यो आसा आज भंडारी समाज फुडें घेवन वयता आनी त्या येवजण्यांक सरकारी माध्यमांतसून तेजेर बडी मारपाचो प्रयत्न जाता काय कितें हो प्रयत्न थांबया. हांव इतलेंच सांगूंक सोदतां की भंडारी समाज न्हिदलो ना, आतां भंडारी समाजाचो जागो जाल्लो आसा आनी राजकीय मळाचेर येणाऱ्या 2022 कितें करपाचें तें भंडारी समाजान यथोचित चिंतून दवरलेलें आसा. खंयच्याच भूलथापांक बळी पडूं नाका, डिवायड एंड कंट्रोल करपाचो प्रयत्न करूं नाका. आमी भंडारी समाजाचें जें नेतृत्व आसा तें आम आदमी पार्टीच्या नेतृत्वा खाली गोंयांत इतिहास घडयतले हें इतलेंच लक्षांत दवरा. हे सोंपयतलें एकूच म्हणटा हांव आनी ह्या खंयच्या पार्टेक म्हणना, भंडारी समाजाच्या प्रत्येक लिडराक आमी सांगता ज्या लिडरांनी आमची लिडरशीप घेतलेली तांकां आयज आमी 3 जाणां आसा. आमच्या सारखे कितलेशेच भंडारी भुरग्यांत नवे तयार जाले तांचे कडेन मागता तुमकां जर डिस्कशन करपाक जाय ओपन डिस्कशनाक येया, उलोवया. आमी आमच्यो इतल्या वर्सांच्यो मागण्यो प्रलंबीत कित्याक उरल्यो, आमचे इतले लिडर आसतना आमच्यो म्हणजे केजरीवाला सारख्या थंय वचचे कित्याक पडले, केजरीवाला सारख्याची मिटींग तांकां कित्याक घेवची पडली. जर आमच्या ह्या लिडरांक हे पक्ष वापरता आसत जाल्यार आमी ह्या सगळ्या लिडरांक सांगता येयात, आमी भंडारी समाजात सगळ्यांक मेळून उलया, आमची चूक आसा आमी मान्य करता पूण डिस्कशन करुया. तुमचो तुमी वापर करून दिला, आमी आमचो वापर करून घेवचे ना. हे तुमगे ठोक ठळकपणान सांगता, विचार करात ह्यान फुडें खंयचो पक्ष उबो केला म्हणून आरोप प्रत्यारोप करूं नाका. उलोया आमी, आमी एक फॅमिली आसा, एक कुटुंब आसा, जे कितें आरोप प्रत्यारोप आसा आमी करुया, आमी ठरोवया. आमचे 40% जे गोंयकार आसा पळय ताजे लिडरशीप कोणाक दिवपाची ती आमी ठरोवपाची, लोकांनी ठरोवपाची न्ही म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आसा. जर तुमकां आनी कितें विचारपाचें आसा पत्रकारांक भाव जाल्यार तुमी एक सांगान दिसता. म्हाका राज्यपाल म्हणला तशें हे जे राजकारण जे 2 दिसांनी तांणी सुरू केले त्या गोष्टीचेर आनी एक गोष्ट आमी तयार केली की आमी प्रत्येक जाण जे जे कोण टिका करपाक लागिल्ले युजींग द प्लॅटफॉर्म ऑफ बीजेपी वी हॅव स्पोकन टू दॅम. आमी तांकां एकठांय हाडटा, आमी सगळ्यांक तांकां एकठांय हाडटले आनी हाचोच भंय दिसपाक लागला रुलींग पार्टीक की
आज जर समाज एकटाय झालो झाल्यावर दॅट विल बी डिफिकल्ट फॉर देम टू टॅकल अँड वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड दॅट इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पॉलिटिकल अफिलिएशन देअर थॉट प्रोसेसेस अँड डिफरन्सेस दे हॅड अँड विच डिफरन्सेस कसे असताले तुम्ही आज जर पळत की हांगा जर कोणी किती म्हटले झाल्यार साऊथ गोवा एक आमचो कोणी नेता ताका उभो करप ना जाल्यार नॉर्थ गोवा ताका उभो करप ना जाल्यार त्यांच्या व्हायस प्रेसिडेंटाक सांगप की आता तू उलय किती उलोवपाचे असते म्हणजे बेसिकली लिडरशीप एक कशे तरेन यूज करप हे रुलिंग पार्टीन बरे शिकिल्ले आसा आणि तेच ते करताले पण आज त्या प्रत्येक जे डिफरन्शियल थॉट प्रोसेस आशिल्लो त्यांचा माइंडसेट डिफरंट आशिल्लो त्यांना आम्ही एकटाय करपाक लागल्या एकटाय करतले आणि ते एकटाय जाऊनच हे दडो शिकयतले सरकारा हे म्हणजे गोष्ट लक्षात घ्या राजदीप तुम्ही म्हटल्या की भंडारी समाज सगळं एकत्र येऊचो तुम्ही आता भंडारी समाज म्हटलं सो आम आदमी पक्ष भंडारी समाजाच्या कॅन्डिडेटांक कितल्यो टिकेटी दिताले नक्कीच म्हणून तर आता कितलेशेच लोक आम्ही त्याच्या कडे वता न्ही आमचे मिटिंग्स आता हे निमाणे कसे आता सेंट्रल कमिटी असा पण ती ठरतली आणि त्याने आमकां एश्युरन्स दिला की मॅक्झिमम कारण जो समाज आमचा मॅक्झिमम असा त्यांना चढ टिकेटी दिवपाक जाय तुमच्या अरविंद केजरीवालाकडे कितल्या टिकेटींचा डिमांड केला म्हणजे कितल्या सीट्स लढवपा खातीर मॅक्झिमम म्हणजे फक्त भंडारी समाज लायक असा त्याका दिवची भंडारी समाजा भितर लायक असा खंयच्या हातून मतदारसंघात विनेबिलिटी म्हणून कितें तरी आसतलो तो लायक आसचो पडटलो अशेंच कॅन्डिडेट कितें लायक आसतना ताका डावलून दुसऱ्याक दिवचो न्हू हो आमचो प्रयत्न आसतलो ताजे कडेन आनी त्यो बी मॅक्झिमम जितल्यो शक्य आसा तितल्यो दिवच्यो ही आमची सगळ्यांची मागणी आसा फक्त भंडारीच न्ही बहुजन समाज आमकां जो पर्यंत अजून प्लॅटफॉर्म नाशिल्लो तो प्लॅटफॉर्म आम आदमी पार्टी तयार करता बहुजन समाजा बरोबर जे मायनॉरिटीज आसा कॅथलिक कम्युनिटी मुस्लिम कम्युनिटी सगळ्यांक बरोबर घेऊन सरपा सारखी जी पार्टी आसा आणि जांकां जे रिप्रेझेंटेशन जाय ते रिप्रेझेंटेशन हांगा मेळटले इन एव्हरी फॉर्म दॅट इज देअर अँड दॅट इज वाय वी आर देअर सी आज जर आम आदमी पार्टीक आम्ही जॉईन झाला हाजो अर्थ तातून आमकां जे फ्युचर दिसला फ्युचर ऑफ गोवा फ्युचर ऑफ आर कॉन्स्टिट्युएन्सीस फ्युचर ऑफ इंडिया जे दिसला ताचे खातीर जॉईन झाला कित्याक एकूच पार्टी अशी असा की सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाक बरोबर घेऊन चलता आणि त्याच आम्ही ज्या पार्टीन पळयला आणि फाटल्या 15 दिसांची कार्यपद्धती जेव्हा आम्ही पळयता आम आदमी पार्टीची त्यांना एक गोष्ट दिसून येता की देर इज नो वन हू गेट्स निग्लेक्टेड एव्हरी वन गेट्स अ रोल टू प्ले मे इट बी इन द फॉर्म ऑफ अ टिकेट मे बी इन द फॉर्म ऑफ गव्हर्नन्स ऑर मे इट बी इन द फॉर्म ऑफ बिल्डिंग द पार्टी ऑर काडर इन द पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी सो प्रत्येकाक जे इम्पॉर्टन्स असा ते ताका दिले जाता जसं विनेबिलिटी इज नॉट ओनली क्रायटेरिया देर आर अदर फॅक्टर्स ऑल्सो विच कमिंग टू पिक्चर अँड एव्हरीबडी शुड गेट रिप्रेझेंटेशन अँड आम आदमी पार्टी इज वर्किंग टुवर्ड्स इट द डिसिजन विल कम इन टाइम टू कम हू इज गोइंग टू कंटेस्ट एंड हू इज नॉट गोइंग टू कंटेस्ट इट्स अ क्वेश्चन विच कॅन नॉट बी आन्सर्ड एट दिस स्टेज बट ऑल विल गेट गुड इनफ रिप्रेझेंटेशन टू से दॅट दे कॅन पुट फॉर देअर प्रॉब्लेम्स अँड दे कॅन पुट फॉर देअर प्रोग्रेस अ टेक अहेड विथ द गोवा इन अ प्रोग्रेसिव्ह फ्रंट काल एक पार्टीन प्रेस कॉन्फरन्स घेतले आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतले क्लॅरिफिकेशन डू यू फील थिंग फील दॅट एटलिस्ट कोण एकलो वसोन त्यांना मेळलो किती उलयलो इज इट नॉट समथिंग गुड आम्ही आता तेच सांगला न्ही आमचे जे समाजाचे आहा पळय आम्ही सगळे कुटुंब न्ही आमचे भंडारी समाज म्हणतात ते सगळे कुटुंब आम्ही सगळ्यांनी बसून आरोप प्रत्यारोप करच्या परत आम्ही ठरवपाचे न्ही बाबा हे चूक आहा का किती ते जाहीर चूक म्हणून केजरीवाल दिल्लीच्यान येता आणि आमच्या समाजाच्या हेका मेळटा ही बरी गजाल न्ही ताचोच प्रॉब्लेम न्ही हो प्रॉब्लेम कित्याक झालो की जे बरी गजाली जावपाक लागल्या गोयान त्यो आज पर्यंत कसे आशिल्ले एकामेकांचे टिका करून फुडें सरप आज जेव्हा आम्ही प्रोग्रेसचे उलयता आज जेव्हा आम्ही समजून घेता प्रत्येक इट इज नॉट अबाउट भंडारी समाज इट्स अबाउट होल ऑफ गोवा वी हॅव गॉन टू डिफरंट पीपल इन डिफरंट लोकेशन आज मावशे गेले वेळग्या गेले मायनिंग अफेक्टेड एरियाजांक गेले प्रत्येकाचो जो थंयचो लोक आसा पळय तो बारीक समाजाचो म्हणजे जो सोशली बॅकवर्ड इट इज नॉट दॅट दे बिलोंग टू अ पर्टिक्युलर कास्ट इट कुड बी ऑफ एनी कास्ट बट जे आज अप्रोच जी गोयांत झाली ज्या तरेन आम्ही लोकांकडे संपर्कान आसा ज्या तरेन लोक आमच्या संपर्कान येतात आणि ज्या तरेन लोक आपले प्रॉब्लेम्स आमकां सांगता त्याचेच तर प्रॉब्लेम झाला आणि त्या खातीर सी अल्टिमेटली वॉट हॅपन्स फॉर रुलिंग फॅक्शन इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट टू गो डिवाइड अँड रूल म्हणजे गावांत दुफळे माजप समाजा भितर दुफळे माजप रिलिजियस दुफळे माजप पोलरायज करप आणि पार्टींनी इलेक्शनां जिंकप ही जी स्ट्रॅटेजी आशिल्ली ती हळूहळू फेल जावपाक लागल्या आज इवन इफ यू सी आज जर गोयांत ज्या तरेन टीएमसी येवपाचो प्रयत्न झालो तो सुद्धा प्रयत्न लोकांनी फोल्ड ठरयलो ना बिकॉज गोंयकार कसे गोंयकार असता रे तो हिंदू मुस्लिम आणि कॅथलिक नसता तो गोंयकार असता आणि गोंयकाराक एक 100% आपल्या काळजांत एक हे असता फिलिंग की हांव गोंयकार
म्हणजे गोंयकार पण तुम्ही फटींगपणान हिरावून घेऊ नका. हा खंयच्या जातीचो असू, हा क्रिसमस मनयता, हा ईद मनयता, आमच्या घरात चवथीक लोक माझ्या घरा आरत्यो करता. दॅट इज गोवा. दॅट इज वॉट इज बिंग लॉस्ट इन लास्ट 10 इयर्स. अँड वाय इज इट बिंग लॉस्ट? हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस लॉस? म्हज्या घरा जेन्ना हांव गोठो करता क्रिसमसाक, तेन्ना हांव तो मनापासून करता. ते जे आज जे गोंयकारपण आशिल्ले, ते जो गोंयचो जो जेनेटिक्स आशिल्लो तो बदलता रे आज. वाय शूड वी लेट इट हॅपन? यू शूड नॉट लेट एनीबडी डिवाइड एंड रूल ओवर अस फॉर नो रिझन वॉट्स एव्हर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट रिलीजन. तुम्ही म्हटलं सगळ्या समाजात घेऊन तुम्ही पुढे सरता. भंडारी समाजाच्या प्रेसिडेंटान स्टेटमेंट केलं की जो कोण त्यांना मॅक्झिमम सिटा दिलो त्यांना ते सपोर्ट करतले, म्हणून अरविंद केजरीवाल वचून त्यांना मेळले का अरविंद केजरीवाल बाकीच्या समाजाच्या लिडरांना मेळटले गोयात? गोयन आज जर तुझे मिटींग जर पहिली तांचो स्टेटमेंट मागीर आयला, द मिटींग विच वॉज ऑर्गनाइज, द मिटींग जी केली त्या ती फक्त एक कर्टसी मिटींग आशिल्ली, वचून मेळप. तांणी जो स्टेटमेंट केलो त्याच्या 4-5 दीस पहिली आमचे एक लेटर गेल्ले तांकां की आम्ही तुमकां मेळपाक सोदता. सो तो प्रश्नच ना की ताणें अशें सांगले की जी सत्तेचे ताट आमच्या समोर दवरप इज नॉट अ क्रायटेरिया फॉर मिटींग. वी आर मिटींग एव्हरी वन. आज मावशेच्या लोकांनी येऊन सांगू ना की आमकां येऊन मेळात आम्ही तुमकां मत दितले म्हणून. आम्ही गेले तांचे प्रॉब्लेम समजले, समजले उपरांत आमकां कळ्ळें की फॉर्म 1 14 ते एन्क्रोचर्स म्हणून दाखयता. आरे गोंयकार ते 100 वर्सां जाली थंय रावता ते कसले एन्क्रोचर्स? सरकार फॉर्म जावच्या पहिली ती फॉर्म 1 14 येवच्या पहिलीच्यान ते थंय रावता. तुम्ही सरकाराची जर जमीन, सरकाराचे जर जे जे लोक गोंयकार जे 1961 गोवा लिबरेट जावच्या पहिलीच्यान जर थंय आसा जाल्यार ते खंयचे एन्क्रोचर्स? सरकार एन्क्रोचर तांच्या जमनीर. वाय कांट पीपल अंडरस्टँड दीस? आणि जर 40 वर्सां जाली तांकां तांचे हक्क मेळना इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कास्ट ऑर रिलीजन, देन गोंयान गोंयकार कोण उरले खंयचे रे? साधे लोक बाबडे, साधे लोक बाबडे 40 वर्सां फक्त प्रॉमिस घेऊन आयला आणि तांकां फक्त इतलेच सांगता तुमच्यो जमनी कोण खातात रे? तुम्हीच खातात रे. पण मालकी हक्क खंय? आज तुम्ही भूमिपुत्र बिल हाडून आले आणि किती हाडू? पण व्हॉट आर यू डुईंग? वेदर यू आर निग्लेक्टेड गोवन्स? डोंट